सातत्याने सूचना आणि आदेश देऊन देखील बंद असलेले खासगी नर्सिंग होम हॉस्पिटल्स आणि खासगी दवाखान्यांविरोधात गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत। कोरोना म्हणजे कोविड-19 पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी नर्सिंग होम आणि खासगी दवाखाने सुरू करावेत असे आदेश महापालिकेने यापूर्वीच दिलेले आहेत। वारंवार तशा सूचना डॉक्टर्सपर्यंत पोहोचवल्या गेल्यात, पण अजून सुद्धा जे आपले दवाखाने खासगी दवाखाने सुरू करत नाहीत, अजून सुद्धा जे आपली खासगी नर्सिंग होम सुरू करत नाहीत, त्यांच्यावर मात्र आता कायदेशीर कारवाई होणार आहे। महापालिकेने तसे आदेशच काढलेले आहेत। अनेक नर्सिंग होम हॉस्पिटल्स आणि खासगी दवाखाने आपल्याला अजूनही बंद असलेले बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे रुग्णांची मात्र कुचंबणा होती आहे। जर असं यापुढे आढळलं तर आता मात्र महापालिका कायदेशीर कारवाई त्या डॉक्टर्सवर करणार आहे। मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा आदेश काढलाय, तो असा की आता खासगी डॉक्टर्स जे नर्सिंग होम आपलं बंद ठेवत आहेत किंवा दवाखाने आपले बंद ठेवत आहेत कोरोनाच्या भीतीमुळे किंवा इतर कुठल्याही कारणांमुळे, त्यांनी या काळामध्ये आपली नर्सिंग होम रुग्णालय किंवा दवाखाने बंद करू नयेत, ते तातडीनं उघडले जावेत अशा सूचना डॉक्टर्सना केल्या गेलेल्या आहेत। जर त्यांनी त्याचं पालन केलं नाही तर आता मात्र महापालिका कायदेशीर कारवाई अशा डॉक्टर्सवर आणि रुग्णालयावर किंवा त्या दवाखान्यांवर करणार आहे। पुढच्या बातमीकडे वळणार आहोत आपण। नागपूरच्या कारागृहातील 102 कर्मचाऱ्यांची 21 दिवसांनंतर घरवापसी झाली आहे। हे सगळे कर्मचारी गेले 21 दिवसांपासून जेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते। 1 मे पासून हे सगळे कर्मचारी कोरोनामुळे कारागृहाच्या आत लॉकडाऊन होते। कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्रातील 7 कारागृह लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनानं यापूर्वी घेतला होता। त्यात 8व्या म्हणजेच नागपूर मध्यवर्ती कारागृहाला सुद्धा 102 कर्मचाऱ्यांसोबत लॉकडाऊन करण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला होता। त्यानंतर 21 दिवसांनी 102 कर्मचारी यांची घरवापसी झालेली आहे। 102 कर्मचारी हे घरी परतलेले आहेत। जेल अधीक्षक अनुपकुमार यांनी ही माहिती दिली आहे। एका मोठ्या बातमीकडे आपण वळतो आहोत। राम मंदिराच्या कामात अडथळे, शिवलिंग शिल्प 10 दिवसांपासून समतलीकरणाचं काम सुरू आहे आणि शिवलिंग आणि शिल्प आढळलेली आहेत, ज्याचं समतलीकरण म्हणजेच सपाटीकरण जे असतं ते करण्याचं काम सुरू होतं जागेचं जमिनीचं, आणि ते करत असताना जिथे जिथे म्हणून खोदकाम करावं लागतं त्या खोदकामामध्ये शिवलिंग सापडलेली आहे, शिल्प सापडलेली आहेत आणि त्यामुळे काही अडथळे समोर येत आहेत। ढिगाऱ्याखाली ही शिल्प आणि शिवलिंग सापडली आहेत। या प्रकरणी रामजन्मभूमी न्यासाच्या वतीनं पत्रक जारी करण्यात आलंय। राम मंदिराचं निर्माण करण्याकरता सध्या सुरू असलेल्या कामात शिवलिंग आणि खांब मिळाल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। राम मंदिर उभारणीचं काम सुरू झालंय आणि त्यासाठीचा पहिला टप्पा तो म्हणजे जमीन सपाटीकरण किंवा आपण म्हणूया समतलीकरण जे करणं असतं आणि त्याच्यासाठी काही ठिकाणी खोदकामही करावं लागतं। त्यावेळेला शिवलिंग आणि काही शिल्प सापडलेली आहेत। 10 दिवसांपासून हे काम सुरू आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, अर्थातच समतलीकरण करताना कुठे जास्त माती टाकावी लागते, कुठे खोदकाम करावं लागतं आणि अशा वेळेला शिल्प आणि शिवलिंग सापडले आहेत, अर्थातच इतकं चर्चेत असलेलं हे सगळं प्रकरण आहे किंवा राम मंदिराचा निर्माण, याच्यातली प्रत्येक गोष्ट ही सरकार दरबारी जाणार, त्याची नोंद होणार आणि त्याचीच ही प्रक्रिया आहे का? महत्वाचं म्हणजे राम जन्मभूमी न्यासाच्या वतीनं अयोध्येतील जी जागा आहे त्या जागेला कोर्टाने इथे राम मंदिर बांधण्या तिथे राम मंदिर बांधण्याची परवानगी दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने। त्या जागेवर सध्या सबलीकरण आणि सोबतच खडीकरण आणि सोबतच तिथे समतलीकरण सुरू आहे। महत्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत जेसीबीच्या माध्यमातून इथे खोदकाम सुरू आहे त्याची माहिती राम जन्मभूमी न्यासाच्या वतीने दिली आलेली आहे। महत्वाचं म्हणजे गेल्या 10 दिवसामध्ये आपलं काम सुरू आहे त्यामध्ये काही शिवलिंग, काही खांब आणि याशिवाय वेगवेगळ्या दगडाचे छोट्याशा मूर्ती देखील तिथे आढळल्याची माहिती या राम जन्मभूमी न्यासाच्या वतीने देण्यात आलेली आहे। या संदर्भातली माहिती जो न्यास आहे न्यासच्या वतीने जिल्हाधिकारी देखील देण्यात आलेली आहे। पण या संदर्भात
जी माहिती मिळाली ती एवढीच आहे की अशा वस्तू सापडत आहेत, यामागे काय दावा आहे वगैरे वगैरे कोणी केलेलं नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे आता तिथे मंदिराचं काम सुरू झालेलं आहे आणि लॉकडाऊन जरी असलं तरी तिथे सगळ्या गोष्टींचं पालन करत लॉकडाऊन आम्ही लॉकडाऊनचा सन्मान ठेवत काम सुरू आहे असंही रामजन्मभूमी स्पष्ट करून झालेलं आहे. नक्की प्रशांत धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पण आपण सांगताय त्यातून एक माहिती फार महत्वाची की राम मंदिर न्यासाच्या वतीनं हे सगळं काम सुरू असताना फक्त अशा गोष्टी मिळाल्यात याची स्पष्टता करण्यात आलेली आहे, त्याच्या माध्यमातून कुठला दावा वगैरे करण्यात आलेला नाहीये. मुंबईमध्ये CISF म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आलेत आणि त्यांनी मुंबईचा ताबा घेतला असून हे जवान ॲक्शनमध्ये देखील आलेले आहेत. मुंबईतील भेंडी बाजार इथं जवानांनी नागरिकांना शिस्त लावायला सुरुवात केलेली आहे. एकाच दुचाकीवर दोन जण विना मास्क फिरत होते, त्यांना दंड देण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. मुंबईत अनेक ठिकाणी केंद्रीय राखीव दल म्हणजे CISFला तैनात करण्यात आलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे ज्या भिंडी बाजारमध्ये काल रुटमार्च काढला गेला होता CISFतर्फे, त्याच भिंडी बाजारमधल्या चौकामध्येही अशी परिस्थिती आहे. त्या ठिकाणी एक ठराविक वेळ ठरवून दिलेली आहे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरता, पण त्या वेळेतही थोड्या वेळपूर्वी इथे आम्ही आलो होतो त्यावेळी लोक इथे म्हणजे ही संपूर्ण गल्ली दिसतच नव्हती इतकी गर्दी या ठिकाणी होती. अशा परिस्थितीमध्ये मग कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी कसा होईल हा मुख्य प्रश्न आहे. यामुळे मुंबईमध्ये CISFचे जवान जे आहेत ते त्यांना तैनात करण्यात आलेले आहेत. त्या अशा पद्धतीनं बेस्ट त्यांना एक बसची सुविधा करून दिलेली आहे आणि त्या बसमार्फत ते मुंबई पोलिसांना सहकार्य करत त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा मिळवत या ठिकाणी काम करत आहेत. आणि खरं तर आपण पाहिलं तर सुरुवातीपासून पोलीस त्यांना विनंती करत आहेत, मुंबईकरांना पण ऐकत नाही आहेत, त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांमुळे मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या CISFच्या जवानांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. आम्ही या जवानांशी बोललो असता त्यांनी सांगितलं की आम्हाला हात जोडून विनंती करायला सांगितलेली आहे, पण आमच्या पुढे कोणताही भावनिक खेळ चालणार नाही किंवा कोणताही त्या ठिकाणी गयावाय चालणार नाही. कारण आम्हाला स्ट्रिक्टली ऑर्डर आहेत, आम्हाला सक्त आदेश आहेत की कोणत्याही पद्धतीनं जी कारवाई तुम्हाला करायची ती तुम्ही करू शकता. आणि या जवानांची सुरक्षा देखील पूर्णपणे ठेवण्यात आलेली आहे. हातामध्ये चांगल्या प्रतीचे ग्लव्ज, N95 मास्क, त्याच पद्धतीनं फेस शील्ड. आपण बघतोय मुंबईमध्ये या तुकडीनं ताबा घेतलेला आहे कारण अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे पोलिसांची तुकडी कुमक कमी पडते आहे आणि त्यांच्या साथीला ही तुकडी आलेली आहे. राज्य राखीव दलाची ही तुकडी आहे आणि ती आता ॲक्शनमध्ये सुद्धा बघायला मिळते. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया. पहा फक्त News18 लोकमत.